शेवटी जर असा तुम्ही पर्यायी व्यवस्था करा, आमची पर्यायी आमका थंयसर बिझनेस दियात आणि सांगा तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमचे मायनिंग बंद केले वतले आणि आता थंयसर इंडस्ट्रियल बेल्ट असा, टुरिझम बेल्ट आम्ही सुरू करता, तुमचे न्हय असा थंयसर टुरिस्ट येतले, अभयारण्य जातले, बाकीचे गार्डन जातले, तुम्ही ॲग्रिकल्चरच्या वाटेन वळात, हे तुम्ही सांगात. बट ह्याच्या खातीर वेळ वयतलो, फुडली 10 वर्सां 15 वर्सां वचत, बट तोपर्यंत लोकांची सोय करपाक जाय. सडनली बंद जर केले असत जाल्यार लोकांनी कितें करप? पर्यावरणवाद्यांनी त्याचबरोबर जर मायनी बंद करा म्हणून सांगता असत जाल्यार त्या जाग्यार दुसरो बिझनेस कितें करचो, हाजे सोल्युशन जे असा पळय न्हू, हे गव्हर्मेंटाक दिवपाक जाय. त्यांच्यानी इन रिटर्न फक्त बंद करा म्हणून सांगचे न्ही, जाल्यार त्या लोकांक जगपा खातीर, त्या लोकांचो बिझनेस करपा खातीर, त्या लोकांक थंयसल्या जर उरपाक जाय असत जाल्यार हे वेगवेगळे बिझनेसीस असतात, आमी हे सुरू करपाक शकता, आमी ते अशे नॉन पोल्युटेड इंडस्ट्रीज जाल्यार ह्यो असा, ह्यो गव्हर्मेंटाक सजेशन्स करतात. तांचो मेन आर्ग्युमेंट असा तो म्हळ्यार हे सगळे जे प्रकरण असा ते हातभायर गेले, खूप वाढले झाले आणि लोकही ते ओग्गी राहून पळत राहिले. की पर्यावरण हे हाताबाहेर गेलं म्हणून केन्ना कळे, ज्यांना खरे हाताबाहेर गेले त्यांना कित्याक करूंक ना. कारण जी मायनिंगाक बूम येयली ती तर फाटल्या 1.5-2 वर्सां पहिली येयली, फाटल्या 4 ते 5 वर्सां जी मायनिंगाक खरी बूम असली त्यांना कित्याक करूंक ना आणि आताच कित्याक केले, हाज्या फाटल्यान वेगळो इंटरेस्ट असा. जर करपाचे असले खरे म्हटलं इंटरेस्ट हे म्हाका दिसता त्यांना आता आता खंय तरी ह्या गव्हर्मेंटाक इंटरप्ट करपाचे आशिले, जो गव्हर्नमेंटाक खंय तरी ऑब्स्ट्रक्शन हाडपा जाय आशिल्ले म्हणून हे केला म्हजे म्हणणे असा. तुम्ही किती म्हणतात ऑल दीज एनवायरमेंटलिस्ट आर मोटिवेटेड? ना जाल्यार त्यांच्यानी पहिली कित्याक करूंक ना ते सांगचे त्यांच्यानी. त्यांच्यानी हाज्या पहिली थंयसर जी पर्यावरणाची हानी जाताली खरें म्हटल्यार खरी हानी जी आसा फाटल्या 2 वर्सांक जाली ते कित्याक करूंक ना आनी त्यांना कित्याक उगी बसलेले ते सांगपाक जाय त्यांच्यानी. आणि आताच कित्याक केले? आता जर सगळे बंद झाले, गोवा गव्हर्नमेंटान तर ऑलरेडी स्टॉप ऑर्डर दिली, सगळ्यांक बॅन केले, पूर्ण मायनिंग बॅन केल्या उपरांत कितें करप? इंटरेस्ट परत एकदा सुप्रीम कोर्टान वचपाचो इंटरेस्ट कितें आशिल्लो? हाजो हो माझा प्रश्न असा. ताजे उत्तर ते म्हणतात की तुमचेर तांचो विश्वास नाशिल्लो. आमचेर विश्वास नाशिल्लो गव्हर्नमेंटाचे कितें? वन जो गव्हर्नमेंट सरळ जर गव्हर्नमेंटान बॅन आला असत आणि विश्वास कोणाचेर दवडतले तर, जे सरकार चलयता त्यांचेर जर ते विश्वास दवरिले असत जाल्यार त्याच्या पहिले सरकार चलता जाल्यार त्यांना बॅन कित्याक हाडलो ना? त्यांना विश्वास आशिल्लो, म्हणजे त्यांचेर विश्वास आशिल्लो असे म्हणपाचे असा. तांचे म्हणणे की तुम्ही सत्तेर पावतगीर सत्तेर नासतना जी स्टेटमेंट करताले ते हळूहळू बदलपाक लागले. सत्तेर पावल्या उपरांतही सांगले की आम्ही टोटल जे मायनिंग ऍक्टिव्हिटी स्टॉप केल्यो, मागीर आणि आणि किती दोरपा आम्ही बंद केले न्ही, आम्ही दाखवून दिले आम्ही सगळे बंद केले, विल व्हेरीफाय द एव्हरीथिंग आणि मागीर परत सुरू करतले हे सांगले न्ही आम्ही. तुमका चान्स दिला ना म्हणता तुम्ही? ना, त्यांच्यानी हे करपाक जायना आशिले म्हाका दिसता. कारण त्यांच्यानी कंप्लीट युअर प्रोब, त्यांच्यानी हे करच्या पहिली थंयसल्या लोकांक विश्वासांत घेवपाक जाय आसले, गव्हर्नमेंटाक विश्वासांत घेवपाक जाय आशिल्ले आणि त्याच्या उपरांतूच त्यांच्यानी फुडली स्टेप्स घेवपाक जाय आसले म्हाका दिसता. तुमचो मेन आर्ग्युमेंट कितें आता की हे जे केले ते तुमच्या गव्हर्नमेंटान केलं ना, फाटली गव्हर्नमेंटान केले, सो सध्या अशेंच चालू दवरपाक दिवपाचे? एक आम्ही पळयता जी आयची परिस्थिती जी हांगासर निर्माण झाली असा गोंयांत, हे फाटली कितलीशीच वर्सां हांचो मायनिंगाचेर खंयच कंट्रोल उरलो ना. सगळी जी इल्लिगेलिटी जर आमी पळयता की मायनिंग डिपार्टमेंटान जे ट्रेडर्स आसले, तुमकां खबर आसा की फाटले फावटी ज्या 45 किंवा 46 ट्रेडर आसले तांकां जेन्ना व्हेरीफाय कर म्हटलें तेन्ना 7 जाणांनी परत फक्त रजिस्टर केलें, उरलेले ट्रेडर्स गेले खंय? हो एक प्रश्न असा. तसे जर असत जाल्यार ही सगळी इल्लिगेलिटी झाली ही फाटले गव्हर्नमेंट हेका पूर्णता जबाबदार असा. सो डॅट ह्या गव्हर्नमेंटान परत एकदा सगळें निव्वळ करून परत लिगल आणि व्यवस्थित रित्या मायनिंग सुरू करपाचो प्रयत्न असलो. आणि अजूनही आमचो परत एकदा म्हणटा तशें, जरी सुप्रीम कोर्टान ज्युडिशियल आशिल्ली जाल्यार गोवा गव्हर्नमेंटान सरन्यायाधीश खांडेपारकर हांच्या सकयल जी समिती स्थापन केला ते आपले रिपोर्ट जे असा हे बेगिनात बेगीन सबमिट करतले आणि आमकां आशय असा तशी की तातूंतल्यान सुप्रीम कोर्ट जी असा ही जस्टीस जी असा ही गोंयांक मेळटले. कारण दीस इज नॉट लायक अ कर्नाटका. कर्नाटका ही खूप व्हडली स्टेट आशिल्ली, थंयसर मायनिंग हे खुबशा बारीक पार्टान, म्हणजे एका डिस्ट्रिक्टाच्या एका लहानशा भागात जे मायनिंग चलताले आणि डॅट स्टेटीक व्हडलोसो फरक पडनाशिल्लो, त्या खातीर गोंय जे असा हे पुराय हांगातल्या अर्ध्या गोंयात मायनिंग चलता म्हणपाक काय हरकत ना आणि त्याच्या वयली इकॉनॉमी जी असा ही पूर्ण गोंयात डिपेंडन्सी असा म्हणपाकूय काय हरकत ना. लोकांची मानसिकता कशी असा? फाटले 2 दिसां भितर तर सुसाईड बिसाईड झाला म्हणून बोवाळ झाला, लोकांची मानसिकता कशी आहे तुमच्या मतदारसंघा भीतर? लोकांची तसे लोकांक दिसता की जाता तितके बेगीन सुरू जावपाक जाय, सुरू जावंक ना जाल्यार हे मोठे आर्थिक संकट आपल्याचेर येतले. कारण प्रत्येक जो ट्रकवालो असा तेजे 5-5, 6-6 लाख रुपया ट्रका फाटल्यान लोन असा, मिनिमम जर 2 ट्रक धरले असत जाल्यार 15-15 लाख लोन असा, जो मशीन्स घेतला त्यांच्या त्याच्या खुद्द आज 50-50 लाखाचे लोन्स असा. दुसरे जो प्रायव्हेटान कामाक वतलो तेका महिन्यांक खंय तरी बाबा आपल्याक 15-1-5 हजार 10 हजार मेळटले तेय मेळचे ना.
त्या खातीर ह्या परिस्थितींतल्यान आमी कशें भायर सरतले हेजो दर दिसा विचार करता. आमी दर दिसा नवीन प्रॉब्लेम घेवन लोक सकाळीं फुडें घरा कडेन मेळटा किंवां ऑफिसान वता समोर. डेली जी समस्या लोकांची आसता ती मायनींग बंद जाल्या म्हणून लोकांचे प्रश्न आसा किंवां दोतोर आमी कितें करचें जे नेक्स्ट आतां कितें करूं. कारण आमी पळयता की आमी गव्हर्मेंट जॉबूय सगळ्या लोकांक दिवंक शकना, बट त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचें साधन कितें होय आमच्या समोर मोठो प्रश्न उभो रावल्लो आसा. तुम्ही मुख्यमंत्र्या कडेन ह्या विशीं उलयल्यात? आम्ही मुख्यमंत्र्यान जो जो निर्णय घेतला प्रत्येक फावटी हो मायनींग बेल्टांतल्या आमदारांक सगळ्यांक विश्वासान घेवन निर्णय घेतलेलो आसा. पयलो निर्णय जो मुख्यमंत्र्यान घेतलेलो तेन्नाय आमकां विश्वासान घेवन घेतलेलो. ताज्या उपरांत आमी मायनींग बेल्टांतले जे 4 MLA जे सदांच मेळटा ते आमी परतूय हेजेरूय उलयल्या. मुख्यमंत्र्यांनी आमकां हेजेर सांगला की जाता तितके बेगीन म्हणजे सुप्रीम कोर्टा कडेन आमची स्टेटीची बाजू म्हणून आमी आनी इंटरव्हेन्शन हे करून परत आसा तशें लिगल मायनींग सुरू जावपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो. दुसरो गजाल जो लोक प्रश्न विचारता ते म्हळ्यार जेन्ना शा कमिशनाचो रिपोर्ट आयलो ताजे उपरांत तुमच्या सरकारान सरळ स्टेटमेंट केल्लें ते म्हळ्यार आमी दिगंबर कामत आनी प्रताप सिंग राणे हांचे घेवन FIR घालतले 15 दिसां भितर म्हण. ती FIR अजून पर्यंत येना. सो लोकांनी तुमचेर कित्याक दुबाव घेवचो न्ही? आनीक थोडेशे दीस वाट पळयात. कित्याक रावल्या तर तुमी? जातले न्ही, सुरू आसा सुरू आसा या विषयाचेर. तुम्ही किती म्हणतात? तुम्ही 15 दिसां भितर म्हणून सांगले. जो दोशी आसा ताजेर कारवाई जावपाक जाय आणि हे गव्हर्नमेंट ताजेर कारवाई करतले. आमकां आमच्या मुख्यमंत्र्याचेर विश्वास आसा आणि जो ह्या हितूर दोशी आसा ताजेर कारवाई जी आसा ही नक्की जातली. तुम्ही सेटींग केलं ना? बिलकुल ना. कसलेच सेटींग ना? कसलेच सेटींग ना. जेव्हा तुम्ही सांगतात की घालतले आणि मागीर तुम्ही घालणार, लोकांना किती दुबाव येऊ नये तुमचे? सांगले न्ही, थोडासा टाइम घेऊक जाय. जी जी गजल त्या त्या टायमार जावपाक जाय त्याच टायमार जातली. पण हे जातले? जातले. कोण सुटचो ना? जो ह्या हेतूतल्यान दोषी असा तो कोणच सुटचो ना. तुमचेर वैयक्तिक कितलो दबाव आसा सध्या? तसो खूपसो दबाव आसा, कारण मेंटली त्रास जाता लोकांचो. कारण लोक शेवटी आम पळयता की त्याच बेल्टांतल्यान हांव रावून आयला, म्हाका खबर आसा त्या खातीर लोकांचे कशें जातले हो सदांच तकलेन विचार आसा. की लोकांचे आर्थीक उत्पन्नाचे साधन वेगळे कितें जातले काय कितें, हाजेर हांव वेगवेगळे प्रयोगूय म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन करतां. सेल्फ एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत मोटिवेट करता भुरग्यांक. इवन जो महिला आसा तांकां सेल्फ एम्प्लॉयमेंट कितें जावंक शकता हातूंतल्यान नवीन नवीन प्रयोग जे आसा हे सुरू हांवें ऑलरेडी म्हाज्या कॉन्स्टिट्युएंसीन सुरूय केल्या. आनी लोकांक इवन दो ज्यो नियर बाय इंडस्ट्रियल इस्टेट्स आसा तातूंतल्यान खंय तरी एम्प्लॉयमेंट मेळप हेच्या खातीर म्हाजो कंटिन्युअसली प्रयत्न आसा. तुम्ही आज पर्यंत केन्नाय अक्रॉस दी टेबल बसून एनवायरमेंटलिस्टां बरोबर चर्चे करपाचो प्रयत्न केला काय? ते एक कडेन रावून भाषणां दिता आनी तुम्ही एक कडेन रावून भाषणां दितात? तसो प्रयत्न केन्ना जावंकूय ना. जालना? जालना. हें तुम्ही मान्य करता? मान्य करता. गरज ना ताजी? ताजी गरज आसा. ताजी गरज खूय वाडटा. ते येनात काय तुम्ही वतना? तशें म्हणूंक गेलें जाल्यार तसो कोणी प्रयत्नय करूंक ना तांकां आफोवन हाडून. किंवां बरेचशे फावटी आमी आव्हान करता की तांच्यांनी येवचें, अक्रॉस द टेबल बसपाची आमची तयारी आसा, आमच्या भागात कितें प्रॉब्लेम्स आसा हे आमचेय सांगपाची तयारी आसा, तांच्यांनी ताजेर सोल्युशन्स जे आसा उत्तरां ही दिवची. केन्नाय म्हाजी तांच्यांनी जर आफयलो स्वताहून किंवां हांव आफयलो जाल्यार ते येवपाक अक्रॉस द टेबल तांच्या बरोबर बसून डिस्कशन करपाची केन्नाय तयारी आसा. तुमची पुराय तयारी आसा? पुराय तयारी आसा. सुप्रीम कोर्टा कडच्यान आतां एक आठवड्या भितर परत हियरींग जातलें, कितें अपेक्षा आसा? सुप्रीम कोर्टाची डिसिजन्स जी आसा आमची अपेक्षा आसा ह्या सगळ्या प्रत्येक ह्या आमी जेका म्हणटा की स्टेक होल्डर्स जे डिपेंडंट लोक्स आसा ह्यांच्यांनी आतां जवळपास 9 ते 10 जाणांनी आपले डेलिगेशन CEC कमिटीकडे दिल्या. ती आपलो रिपोर्ट जो आसा हो पॉझिटिव्हली सुप्रीम कोर्टाकडे दितले आनी सुप्रीम कोर्टाचो निर्णय पॉझिटिव्ह येतलो अशी. पॉझिटिव्ह म्हणजे कितें? कितें करपाक शकता? कारण तुमच्या सरकारान ऑलरेडी ऑपरेशन्स होल्ड केल्या, त्या उर्जेन सेंटरान ऑलरेडी एनवायरमेंटल क्लिअरन्सीस ऑन होल्ड. बरोबर. आणि हांगा खंय तरी सुप्रीम कोर्टाची CEC इन्व्हेस्टिगेट करता. किती जाऊपा शकता हातून भीतर जी बेगीन मायनिंग सुरू जातले? एक म्हणजे जी CEC कमिटी असा हाणे जर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलो म्हणजे जर गोयन जे मायनिंग नो डाऊट इलिगलिटी झाल्या असत ताजेर इन्क्वायरी जावची हाजेर आमचे असे म्हणणे ना, बट त्याचबरोबर लिगल मायनिंग जावप हाय गोंया खातीर कितलें गरज आसा हो त्यांच्यांनी जर सुप्रीम कोर्टा समोर जर दवरले असत जाल्यार सुप्रीम कोर्टान लिगल मायनिंग अलाव केले असत जाल्यार गोंयांत जे बॅन केलं असा हो जाता तितके बेगीन मुख्यमंत्री उठयतले. आणि शेवटी सुप्रीम कोर्टा आपले सेंट्रल गव्हर्नमेंटाकडे मुख्यमंत्र्यांचे उलोवप सुरू असा की जाता तितके बेगीन EC क्लिअरन्स जो असा हो दिवचो म्हणून. आणि जर तो EC क्लिअरन्स दिलो असत जाल्यार मायनिंग ॲक्टिव्हिटी जे एक्सपोर्ट जो असा हो सुरू जावं. तुमची इगो इश्यू सेटल झाले सेंट्रल गव्हर्नमेंटा बरोबर?
आमचं इगो इश्यू असं काय नाच सेंट्रल गव्हर्नमेंटा बरोबर, बिलकुल ना. कारण जिकून जे चित्र तुम्ही तयार केला की हांवें केलें काय तुम्ही केलें, म्हाक क्रेडीट काय तूं क्रेडीट, ह्या बोवाळा भितर सगळें जालें न्ही. शेवटी तांच्यांनी जो जो सेंट्रल गव्हर्नमेंटान जो घोळ घातलेलो आसा हो हितूर इगो इश्यू असो काय प्रश्न ना. काही प्रमाणात तांच्यांनी स्वतःहून ह्या गव्हर्नमेंटाक खंय तरी डिस्टर्ब करपा खातीर केल्लो प्रयत्न असे म्हणपाक काय हरकत ना. तुम्ही जेव्हा आता म्हणतात की सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन उलोवणी चालल्यात, पॉझिटिव्ह आउटकम येतलो, कारण तुम्ही सरकार भाजपाचे ते थंय आसात काँग्रेसीचे. हांगासर काँग्रेसवाले आसा ते बी ह्या हितूर सांगता की लिगल मायनिंग सुरू जावपाक जाय, सगळ्या काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न करपाक जाय. शेवटी मदीं त्यांचो एक MLA आमच्या जाहीर सभेक सावर्डेच्या सांगून गेलो की आम्ही लिगल डेलिगेशन्स घेऊन वचपाक सगळे MLA आणि येते सगळे वचपाची तयारी असा. तशें आसत जाल्यार हांव तांकां आव्हान करतलो की त्यांच्यांनी वयचे, आम्ही आमची तयारी असा म्हणटा तशी, आणि त्यांच्यांनी लिगल मायनिंग जे असा ते सुरू करा म्हणून सांगचे. कारण शेवटी हो स्टेटीचो प्रश्न असा, हांगासर खंय तरी भाजप आणि काँग्रेस हाजो प्रश्न ना, हांगा सगळ्या गोयच्या जनतेचो प्रश्न असा. दिसता की ह्या परिस्थिती भितर तुम्ही खंय तरी एक पॉइंट ऑफ कन्सेन्ससाचे पावतले, काँग्रेस आणि BJP एक पॉइंट ऑफ कन्सेन्ससाचे पावतले, स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंट पावपाक शकता काय, हे इगो वर चालू उरतले. गोयच्या हिताच्या खातीर आम्ही म्हणतात तशें स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटाक सांगलेले असा की EC क्लिअरन्स असा ते दिवपाक जाय गोयचे, हो गोयच्या हिताचो लोकांचो प्रश्न असा. त्यासाठी शेवटी हांगातल्या काँग्रेसवाल्यांनी ते सांगचे असे म्हणणे असा. या खातीर हांव एक लास्ट प्रश्न जाता, सध्या भरपूर बोवाळ चल्ला म्हणून तुमकां काँग्रेसी कडच्यान ऑफर येवपाक लागल्यात मायनिंग एरियेंतल्या आमदारांक, खरें सांग तूं वतलो काय ना, मागीर जी गजाल ऑफर येवपाक लागल्यात. हांव भारतीय जनता पार्टीचो पयली कार्यकर्तो बरोबर, भारतीय जनता पार्टीच्या कॅडरांतल्यान भारतीय जनता पार्टीचो युवा मोर्चा अध्यक्ष बरोबर, आणि त्याच्या उपरांत हांव भारतीय जनता पार्टीचो आमदार. म्हाका स्वताक ऑफर येवप ह्याचो प्रश्नच येना. हांव भारतीय जनता पार्टी म्हाका कोणीच ऑफरही देऊ ना केन्नाच, आणि माझ्या कडेन कोण ऑफर घेऊन येवचोय ना केन्नाच. कारण भारतीय जनता पार्टी सोडून वचप हे माझ्या खातीर केन्नाच शक्य ना. शेवटी हो पक्ष जो असा हो माझो पक्ष, आणि ऑफर आयला ना बिलकुल ना. बाकीच्या आमदारांक बी येतात म्हाका खबर ना. ना म्हणणं तू ना, म्हाका खबर ना ॲक्च्युली ह्या विषयाचे, म्हणजे बाकीच्या आमदारांक जर कोणाक येता असत जाल्यार म्हाका खबर ना. पण म्हाका दिसना भाजपचो एकूय आमदार जो एक्झॅक्टली दॅट वॉज माय नेक्स्ट क्वेश्चन, भाजपचो एकूय आमदार जो असा हो भारतीय जनता पार्टी सोडून वचपाच्या मनस्थितीत ना किंवा कोणूच वयचो ना. ऑफर कसलीही जरी असली जाल्यार भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार जे असा हे एकसंघ असतात, आणि सगळ्यांचा विश्वास जो असा मुख्यमंत्री मायनिंग एरियातले सुद्धा हलचे नात बिलकुल ना. मायनिंग एरियातले आमदार म्हणजे आम्ही चौघ जण जर डायरेक्ट अफेक्टेड हांव असत, निलेश काब्राल, गणेश गावकर आणि सुभाष फळदेसाय हांचे तर आमचे डेलीच उलोवप असतात, डेलीच या विषयाचे डेली म्हणतात तसं असं असा. बट केन्नाच कोणाक ऑफर येयली असे केन्नाच ना, किंवा ह्या तिघांनी तरी म्हाका केन्नाच सांगूक ना किंवा त्या तिघांकू येऊंक ना असेच माझे म्हणणे असा. कारण तिघांकू कारण तुम्ही हलचे नात ना, बिलकुल हलचे ना. ह्या हाजेर आम्ही आयची मुलाखतांक सोपयतात. खंय तरी राजकीय बोवाळ चलिल्लो की हलतले काय ना मायनिंग एरियातले आमदार, तेही ताणी खंय तरी विशय सायलन्स केला, आणि फुडली सप्तकांक जे जावपाचे आसा सुप्रीम कोर्टाचे हियरींग थंय खंय तरी एक पॉझिटिव्ह आउटकम येवचो अशी तांची इच्छा. बोवाळ चल्ला, सगळे लोक तुमच्या म्हारा येतात, दबाव असा तरी असताना आयले मुलाखत. थँक्स लॉट, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू.